कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघातानं अनेकांचे प्राण घेतले. या अपघातामध्ये कुणी आपली मुलं गमावली तर कुणी आपली आई. एका क्षणामध्ये अनेक कुटुंब पोरकी झाली आहेत. या कुटुंबियांच्या व्यथा कुणाच्याही हृदयाला पाझर फोडतील. कुर्ल्यातल्या बस अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कहाण्या शून्य करणारे. अचानक मृत्यूनं घातलेल्या तांडवामुळं कुणाला आपली लेक, कुणाला आई, तर कुणाला पोटचा मुलगा गमवावा लागला. आपल्या लेकाचं लग्न हा कुठल्याही आईच्या आयुष्यातला एक अनमोल क्षण. 55 वर्षांच्या कनीज फातिमा अन्सारी हाच क्षण आयुष्यभर हृदयात साठवून ठेवण्याच्या तयारीत होत्या. घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती, मात्र आता हे लग्न त्या कधीच पाहू शकणार नाही. बेस्ट बसचा अपघात झाला त्याच रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयात त्या काम करायच्या. ड्युटीवर जात असताना त्यांना बसनं जोरदार धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लगीन घाई सुरू असणाऱ्या या कुटुंबावर फातिमा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. आपली आई आता या जगात नाही यावर त्यांच्या 2 मुलांचा आणि 2 मुलींचा अजूनही विश्वास बसत नाही. 10-11 वर्षापासून काम करते ना, रोज तर आई एक हप्ता नाईट असतो आणि एक हप्ता डे असतो. घरचं काम चालू तर आईने 2 आठवडे नाईट घेतलेले. रोज आई 8 वाजता जाते. काल आई 9:45 निघाली. 9 वाजता असा हादसा झाला. आम्हाला फोन आला आईच्या मोबाईलवरून. एका माणसाने फोन केला आम्हाला की हा फोन कुणाचा आहे करून. तर भावाने म्हटलं की माझ्या आईचा आहे करून. तो बोला तुमच्या आई जागच्या जागी ठार झाली, बसवाल्यानी उडवलं दवाखान्याच्या तिकडे. आता आई तर गेली तर काय मागणी आहे. पण सरकारला हे मान्य करायला पाहिजे की कुणाला असं बस चालून द्यायची नाही ज्याला माहीत नाही काहीच नाही. आता 1 तारखेला तो कामाला लागला आहे आणि 9 तारखेला त्यांनी एवढं मोठं दुर्घटना केलं आहे. आम्हाला काहीच नाही, आमची आई गेली आहे. बस एवढं पाहिजे की सरकार ध्यान दे बस, और कुछ नाही. आपल्या कामासाठी CSMTला गेलेली 20 वर्षांची अनम जेव्हा काम संपवून कुर्ल्याला परतली तेव्हा रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. रिक्षाही मिळत नसल्यामुळं तिनं वडिलांना स्टेशनवर बोलावलं. आपल्या लाडक्या लेकीला तिच्या वडिलांनी काही वेळातच पिकअप केलं, मात्र आनंदला ते घरी पोहोचवू शकले नाही. वाटेत याच बसनं दिलेल्या जोरदार धडकेत तिचा मृत्यू झाला. आपली आनम आता या जगात नाही याची अद्याप तिच्या वडिलांना कल्पनाही नाही. गंभीर जखमी झालेले तिचे वडील सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. आता तरी प्रशासनानं अनधिकृत फेरीवाल्यांना उठवावं अशी कळकळीची विनंती आनंदचे मामा असगर यांनी केली आहे. बात 5 लाख की नहीं है, बात यहाँ हमारी बच्ची की थी, हमारी बच्ची की जान जा चुकी है. अब ये मुआवजा का डोज दिखा के हमारा कोई मतलब नहीं है. जो बच्ची के पापा है वो कैसे है, उनकी तबीयत अभी कैसी है? वो भी बता रहे कि क्रिटिकल है. हम लोग तो दुआ करते अल्लाह करे वो सही हो जाए, बच जाए, क्योंकि घर में कोई सहारा नहीं है. फिर एक लड़का है और उनको उनके डैडी को पता भी नहीं कि अपनी बेटी ऑफ हो चुकी है. जी कथा आनमची 30-20 उमरठ्यावर असणाऱ्या आफरीनची. आफरीनचा नोकरीचा पहिला दिवस होता. आनमप्रमाणे तिलाही कुर्ला स्टेशनवर रिक्षा मिळत नव्हती. तिने वडिलांना फोन केला, मात्र वडिलांनी तिला चालत यायला सांगितलं. त्यानंतर काही वेळानं तिच्या वडिलांना एक फोन आला. मुलीच्या अपघाताची बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. धावत पळत ते हॉस्पिटलला पोहोचले, मात्र तोपर्यंत आफरीन या जगातून निघून गेली होती. नोकरीचा पहिला दिवस कसा गेला हे न सांगताच आफरीन या जगातून निघून गेली. इसके लिए प्रशासन जिम्मेदार है, डायरेक्टली प्रशासन जिम्मेदार है. अगर आज प्रशासन ने कड़ी कार्रवाई की होती, लोकल अथॉरिटी जिम्मेदार है, जो जनप्रतिनिधि है, चाहे वो नगर सेवक हो, चाहे वो आमदार हो, चाहे वो खासदार हो, और चाहे ट्रैफिक पुलिस हो, चाहे वो मनपा अधिकारी हो, क्योंकि BMC के नाक के नीचे हो रहा है सब. इनलीगल हफ्ता दे के आप लोगों से बिजनेस करवा रहे हो, लोगों से हफ्ता लेके कराओ, और इनलीगल पार्किंग हो रही है, लोगों की जान के साथ खिलवाड़. आज मेरी बच्ची गई है, कल और किसी की बच्ची जाएगी. 18 वर्षांचा हा शिवम देखील आता या जगात नाही. वडिलांसोबत त्यांच्या मित्राच्या दुकानात गेलेल्या शिवमला भूक लागली. खायला काहीतरी आणावं यासाठी रस्त्यावर गेलेल्या शिवमला या काळरूपी बसनं धडकलं. अपघाताचा आवाज ऐकून त्याचे वडील आणि मित्र इतरांच्या मदतीसाठी धावले.
बस खाली आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी बाहेर काढलं आणि तेवढ्यात आपलाच शिवम बाजूला निश्चित पडल्याचं त्यांना दिसलं. रुग्णालयात उपचारादरम्यान शिवमनं अखेरचा श्वास घेतला. शिवमच्या वडिलांचे मित्र बाबर सरफुद्दीन हे आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेविषयी सांगताना भावुक होता. तर शिवमचे वडील बुधराज यांना इतका जबर मानसिक धक्का बसलाय की त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही. 5 लाख मध्ये काय मुलगा ने परत येणार नाही, बरोबर आहे ना? आणि खाऊन खाऊन किती दिवस कोणी खाणार? मुलगीचे पैसे कोणी खाणार? नाही खाणार. आमची फक्त एवढंच माग आहे की जे दोषी आहेत यामध्ये त्यांना ॲक्शन घ्या, त्यांचं बरोबर पूर्ण ॲक्शन द्या, आम्हाला न्याय द्या, तेवढंच म्हणणं आहे आमचं. मृतांच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळेल, दोषींवर कारवाई देखील होईल. मात्र या एका घटनेनं अनेक कुटुंबियांना आलेला एकटेपणा आणि पोरकेपणा मात्र आयुष्यभर सलत राहणार आहे. तो सहन करण्याची शक्ती मृतांच्या कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना. रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.